छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमधील स्वाभिमान जागा करत त्यांच्या पायातील गुलामगिरीच्या साखळ्या तोडून टाकल्या असं प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांनी केलं राजर्षी शाहू स्मृती शताब्दी आणि शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन यांच्या संयुक्त विद्यमानं शाहू स्मारक भवन इथं या व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ डी टी शिर्के अध्यक्ष शशिकांत पाटील शैलजा भोसले इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना या विषयावर डॉ जयसिंगराव पवार यांनी विचार मांडले शिवाजी महाराजांप्रमाणे स्वतंत्र राज्याची संकल्पना आजपर्यंत कुणी मांडली नसल्याचं डॉ पवार यांनी सांगितलं कॉन्स्टिट्युशनल सेन्स राज्यस्थापन करणारे ते पहिले आणि शेवटचे राजे होते जगातल्या इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून हिंदुस्तान ब्रिटिशांनी जिंकला तो मराठ्यांच्याकडून असं आहे पण ते खरं नसून तो मोगलांकडून जिंकला गेला दिल्ली काबीज करण्याचा मनसुबा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता छत्रपती शिवरायांनी स्वराज्य राज्याची संकल्पना सत्यात आणली फक्त स्वराज्य नाही तर सुराज्य बनवून दाखवलं मराठ्यांना एकत्र करत पूर्वापारपासून चालत आलेली गुलामगिरी त्यांनी मोडून काढली त्यांच्यामध्ये अस्मिता आणि स्वाभिमान जागा केल्याचं डॉ जयसिंगराव पवार यांनी सांगितलं स्वराज्य संकल्पनेला समजून घेताना त्याकाळी उत्तर आणि दक्षिण भारतात आदिलशाही निजामशाही मुघलशाही जोधपूर जयपूर अशी घराणी होती म्हणून त्यांनी भोसलेशाही असं चा नाव देण्याऐवजी सर्वसामान्यांना समावून घेणारं स्वराज्य हे नाव शिवरायांनी दिल्याचं डॉ पवार यांनी सांगितलं वसंतराव मुळीक यांनी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांबद्दल माहिती दिली कुलगुरू डॉ डी टी शिर्के यांनीही मनोगत व्यक्त केलं यावेळी मराठा महासंघाचे अवधूत पाटील यांच्यासह इतिहास अभ्यासक आणि नागरिक उपस्थित होते